बघा, एका समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ व समद्विभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ समान आहे आणि त्यातील समद्विभुज त्रिकोणाचा पाया आणि दोन समान बाजू अनुक्रमे 16 व 10 असतील तर समद्विभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? विविध स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी प्रश्न विचारतात. मनाला फार बरं वाटते, सर तुम्ही शिकवलेलं फार लवकर समजते, साथी भरून येते, ऊर भरून येतो, अभिमान वाटते, प्रेरणा मिळते मित्रांनो आणि सुखानं झोप लागते. तुमच्या समाधानाच्या ह्या भावना ऐकून जीव विसावा पावतो. तुमचं गणित एकदा पाहिलं सर की फक्त लक्षात राहा, मी काही इतरापेक्षा वेगळं सांगत नाही, फक्त मायेच्या अंतकरणानं काळजीनं गोरगरिबांची लेकरं लहानाची मोठी व्हावी या भावनेपोटी माऊली सांगता तत्पर आहे. दुरितांचे तिमिर जाऊ, विश्व स्वधर्म सूर्य पाहू, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात, ही असीम भावना या काळजीपोटी लक्ष द्या, असू द्या. तुम्ही सर्व यशवंत व्हा, कीर्तिवंत व्हा, लक्ष द्या. म्हणजे आमची सेवा सत्कारली लागली असं आम्ही समजू. प्रश्न आहे, एका समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ व समद्विभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ समान आहे आणि त्यातील समद्विभुज त्रिकोणाचा पाया आणि दोन समान बाजू अनुक्रमे 16 10 असतील तर समद्विभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती? असा प्रश्न विचारला स्पर्धा परीक्षा देणाऱ्या एका स्पर्धकाने. पर्याय दर्शवले नाही, लक्ष द्या. समभुज म्हणजे ज्या त्रिकोणाच्या तीनही ह्या बाजू सारख्या, त्या त्रिकोणाला समभुज. ज्या त्रिकोणातील केवळ, लक्ष द्या, ज्या त्रिकोणातील केवळ दोन बाजू सारख्या, जसं की ह्या आणि ह्या, ही बाजू भिन्न आहे असं आपण गृहीत धरू, याला म्हणायचं समभुज आणि याला म्हणायचं समद्विभुज. लक्ष द्या, समद्विभुज या त्रिकोणामध्ये त्रिकोणातील दोन बाजू समान असतात. प्रश्न म्हणतो समभुज त्रिकोण आणि समद्विभुज त्रिकोण यांचं क्षेत्रफळ समान आहे, असू द्या. गणित पुढे म्हणते, त्यातील समद्विभुज त्रिकोणाचा पाया आणि दोन समान बाजू 16 व 10 असतील. हे जे पहिलं वाक्य दर्शवलं, एका समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ व समद्विभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ समान आहे, असू द्या. या वाक्याचं काही कुठलंही घेणं देणं नाही. अर्थार्थी प्रश्न जर असा विचारला असता शेवटी की समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती, तेव्हा हे पहिलं वाक्य फलदायी परिणामकारक ठरलं असतं. या पहिल्या वाक्याला आपण काढून टाकलं तरी चालते. गणिताचा मथळा, सेंट्रल थीम इथून, त्यातील समद्विभुज त्रिकोणाचा पाया आणि दोन समान बाजू अनुक्रमे 16 व 10. आता महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्या, या दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ समान आहे. महत्वाची गोष्ट कोणती लक्षात घ्या सर? लक्ष द्या मित्रांनो, लक्ष द्या की हा त्रिकोण आहे, समद्विभुज हा त्रिकोण आहे असं उदाहरण याला व्यवस्थित काढलं म्हणजे तो समद्विभुज वाटेल. लक्ष द्या,
हा त्रिकोण समद्विभुज आहे, कारण ते याच्या दोन बाजू समान आहेत. ही जी तिसरी बाजू आहे पाया म्हणून घेतलेली, ही बाजू असमान. दोन बाजू समान, एक बाजू असमान, हा समद्विभुज त्रिकोणाचा गुणधर्म. या समद्विभुज त्रिकोणाचा पाया आणि दोन समान बाजू अनुक्रमे 16 आणि 10, हा जो पाया आहे लेकरांनो, हा पाया 16 आणि या दोन समान बाजू 10, म्हणजे इथेही 10 आणि इथेही 10. इथं पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की त्रिकोण समद्विभुज असो किंवा इतर कुठलाही त्रिकोण असो, त्रिकोणाचं क्षेत्रफळ जेव्हा काढायचं, त्रिकोणाचं क्षेत्रफळ जेव्हा काढण्याचा प्रश्न येतो, तेव्हा हे सूत्र 1/2 गुणिला पाया गुणिला उंची हे सूत्र आहे. आता सूत्रामध्ये उंची हा शब्द म्हणून या गणिताची फोड, स्पष्टीकरण, विवरण, विश्लेषणात्मक सांगतो ती माहिती लक्षात ठेवा. त्रिकोण समद्विभुज असो किंवा कुठलाही त्रिकोण असो, त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढत असताना सूत्र 1/2 गुणिला पाया गुणिला उंची. सूत्रामध्ये उंची हा शब्द म्हणून लक्ष द्या. इथं उंची कुठली तर ही अशी, या शिरोबिंदू मधून हा लंब टाका टाकला. लंब म्हणजे खालच्या रेषेवर दोन्हीही बाजूस 90 अंशाचा कोन करणारा, त्याला आम्ही भौमितिक भाषेत लंब म्हणतो. आता हा लंब म्हणजे ही या त्रिकोणाची, इथं आता दोन त्रिकोण तयार झाले, अलीकडला एक आणि पलीकडला. आपल्याला उंची काढायची, अर्थात ही उंची दोन्हीही त्रिकोणाला लागू आहे. उंची ही दोन्हीही या त्रिकोणाची समान असणार. मग आता ही पाया म्हणून दर्शवलेली जी बाजू आहे 16, मित्रांनो या 16 वाटे असे इथं 8 आणि इथं 8, कारण ते हे समान दोन भाग या लंब टाकल्यामुळं या आकृतीचे बनले, म्हणून हे 16 दोन भागात विभागल्या गेले. आता लक्ष द्या, हे 10 म्हणजे काय तर याला म्हणतात कर्ण. आता हे 8 म्हणजे काय तर याला म्हणायचं पाया. आपल्याला आता ही बाजू काढायची, अर्थात उंची काढायची. ती काढत असताना लेकरांनो लक्ष द्या, पायथागोरस प्रमेय अर्थात पायथागोरसचा नियम कोणता हो सर, कर्णाचा वर्ग बराबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. एका वाक्यात कर्णाचा वर्ग हा पायाचा वर्ग आणि उंचीच्या वर्गा एवढा असतो. मग आता ह्या सूत्रामध्ये ह्या बाबी मांडा, आपल्याला प्रस्तुत आकृतीमध्ये कर्ण दर्शवला 10, म्हणून इथं 10 वर्ग, पाया 8 आहे, लक्ष द्या म्हणजे 8 वर्ग सर. आपल्याला उंची काढायची, उंची वर्ग हा शब्द असाच. 10 वर्ग 100 सर, 8 वर्ग 64 सर, अधिक उंची वर्ग हा शब्द असाच. आता हे 64 100 कडे जाताना लेकरांनो वजा स्वरूपात दाखवावे लागतात समोर. आता 1 उंची वर्ग, ही वजाबाकी लेकरांनो 36 बराबर उंची वर्ग. आता हे वर्गपद घालवायचं, म्हणजे ही संख्या वर्गमुळात घ्या, म्हणजे आता समोर 1 उंची आणि 36 वर्गमूळ काय तर 6, अर्थात ही उंची मिळाली किती हो 6. दोन्हीही या त्रिकोणासाठी ही उंची 6 सेम आहे, सारखी आहे. उंची सूत्रातील उंची मिळाली. प्रश्नामध्ये समद्विभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती असा प्रश्न. मग आता हे सूत्र आहे
त्रिकोण कोणताही असो या सम द्विभुज त्रिकोणाचं आपल्याला आता क्षेत्रफळ काढायचं. सम द्विभुज काढत असताना सूत्र एक द्वितीयांश गुणिला पाया गुणिला उंची सूत्रामध्ये टाका. एक द्वितीयांश गुणिला पाया म्हणजे कोणता? हा आता 16 पाया. सम द्विभुज त्रिकोणाचा पाया 16 आहे. दोन समान बाजू 10 ह्या मापाच्या आहेत. मग हा पाया 16 इथं मांडा आणि मिळालेली ही उंची 6 गुणिला स्वरूपात हा भाग द्या 2 8 16. आता 1 × 8 × 6 हा संकलित गुणाकार 6 × 8 = 48 + 48 = 48 हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. प्रश्न विचारल्या स्पर्धकानं या प्रश्नाचे पर्याय दर्शवले नव्हते. ओके, समभुज त्रिकोण सम द्विभुज त्रिकोण समांतर भुज त्रिकोण ह्या माझ्या लिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा. त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल. ओके.